जय हिंद मित्रांनो टिक्कर मराठी या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण गट क्रमांक कुसडगाव अहमदनगरची जी काही अतिसंभाव्य त्यातील आज आपण सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान याचे जे काही प्रश्न आहेत ते आपण आज बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येणार की कशा पद्धतीने प्रश्न आपल्या एफ गट क्रमांक एकोणावीसच्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात तर आपण सुरू करूयात आपले जी चे प्रश्न आणि जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत मित्रांनो ते आपण घेत आहोत कदाचित काही प्रश्न सोपेही असेल काही हार्डही असतील कारण अतिसंभाव प्रश्नांची सिरीज असणार आहे त्यामुळे प्रश्न, त्या प्रश्न तुम्ही नीट बघा आणि नीट याचं उत्तर आपण दिलं गेलं पाहिजे चला मित्रांनो सुरू करूयात आपला पहिला प्रश्न की सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय ऑप्शन्स आहेत माय जर्नी टू कलर्स द टेस्ट ऑफ माय लाईफ आणि प्लेईंग इट वे ओके माय तर मित्रांनो उत्तर असणार आहे इट माय वे हे योग्य उत्तर असणार आहे कारण सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव काय असणार आहे प्लेइंग इट माय वे हे लक्षात असू द्या पुढे एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथे टिंबटिंब या शाळकरी विद्यार्थ्याने हुतात्म्य स्वीकारले सगळ्यांना माहित असावं की त्यांना वीर मरण आलेलं आहे अतिशय कमी वयामध्ये ज्या वेळेस त्यांची प्रभात फिर निघली होती आणि त्यावेळेस त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला मग कर ते ज्यांनी हुतात्म्य पत्करलेलं आहे ते कोण आहेत आपण बघूया मित्रांनो ऑप्शन्स आहेत विजय कुमार सुशील सिंग शिरीष कुमार आणि बाबू गिड योग्य उत्तर आहे शिरीष कुमार अतिशय कमी वयात म्हणजे शाळेमध्ये असतानाच त्यांना वीर मरण प्राप्त झालेलं आहे कारण देशाविषयी प्रेम हे खरोखर आपण शिरीष कुमार यांच्या माने आपण पाहू शकतोय पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणासशे छत्तीस सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष अधिवेशना टिंबटिंब हे होते ज्यावेळेस फैजपूरचं अधिवेशन सगळ्यात फेमस आहे त्यावेळेस काय घडलं हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि त्याचे अध्यक्ष नेमके कोण होते त्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते त्याचा ऑप्शन ऑप्शन्स आपण बघूया मित्रांनो महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस आणि राजबिहारी बोस आणि योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे एकोणवीसशे छत्तीसच्या फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस त्या अधिवेशनामध्ये काय पास करण्यात आलेला आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो योग्य क्रम लावा क्रिप्स योजना राजाजी योजना महत्वाचा आहे वेबिल योजना आणि त्रिमंत्री योजना इथे लक्षात ठेवा मित्रांनो इकडे आपल्याला काय असायला हवं योजना असायला हवं ओके okay? आणि आपल्याला विचारलंय की योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे हा क्रम जो आपल्याला आहे तो आपल्याला चढता क्रम लावायचा आहे ऑप्शन दिलेत एक दोन तीन चार ऑप्शन दोन आहे एक तीन दोन चार ऑप्शन तीन आहे चार दोन एक तीन आणि ऑप्शन चार आहे एक चार तीन दोन आणि योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक एक दोन तीन चार कारण क्रिप्स मिशन भारतामध्ये कधी आलेलं आहे तर लक्षात ठेवा एकोणावीसशे बेचाळीस ला काय आलेलं आहे क्रिप्स मिशन आलेलं आहे त्यानंतर राजाजी योजना कधी आलेला आहे तर एकोणावीसशे चव्वेचाळीसला आपल्याकडे काय आलेलं आहे राजाजी योजना आलेला आहे श्री राजगोपालाचारी यांची ती योजना होती आणि त्यालाच आपण आता काय नाव दिलेलं आहे राजाजी योजना नाव दिलेलं आहे आणि त्यावेळेस त्याला आपण काय म्हटलेलं आहे राजाची योजना एकोणावीसशे चव्वेचाळीसला ती आली होती त्यानंतर वेवेल प्लॅन आला म्हणजे वेवेल योजना आली ती देखील एकोणावीसशे पंचेचाळीसला आलेली आहे लक्षात ठेवा एकोणावीसशे पंचेचाळीसला सिमला कॉन्फरन्स त्यांनी घेतली होती आणि त्या योजनेला आपण काय म्हटलेलं आहे वेवेल प्लान असं म्हटलेलं आहे त्यानंतर आहे त्रिमंत्री योजना ज्याला आपण कॅबिनेट मिशन देखील म्हणतो ते भारतामध्ये आलं होतं कधी एकोणासशे ला आणि त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे कॅबिनेट मिशनने काय केलेलं आहे की ब्रिटिश गव्हर्नमेंटचं आता काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे कोणाकडे तर भारतीयांकडे ते ट्रान्सफर होणार आहे त्यासाठी हे कॅबिनेट मिशन आलेलं होतं त्यामुळे ऑप्शन आपला काय असणार आहे एक असणार आहे स्टार्टिंग झालेला आहे क्विप्स योजना एकोणासशे बेचाळीस त्यानंतर राजाची योजना एकोणाशे चव्वेचाळीस वेबेल प्लान एकोणासशे पंचेचाळीस आणि त्रिमंत्री योजना एकोणावीसशे शेहेचाळीस पुढचा प्रश्न आपण बघूयात शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे टिंबटिंब हे काम होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान जे मंडळ होतं त्यामध्ये हो जे सुमंत होते त्यांचं नेमकं काम काय होतं आपण बघूयात ऑप्शन मध्ये ऑप्शन आहेत न्यायदान करणे सैन्याची व्यवस्था ठेवणे परराज्याशी संबंध ठेवणे आणि धार्मिक व्यवहार करणे तर मित्रांनो सुमंताचं काम काय होत परराज्याशी संबंध ठेवणे म्हणजेच काय मित्रांनो फॉरेन रिलेशन्स लक्षात ठेवा आताचे जे काही पर राज्यमंत्री असतात ते हेच काम करत असतात ओके फॉरेन काय करणं आहे रिलेशन्स ठेवणे लक्षात ठेवा फॉरेन रिलेशन्स काय करणे मेंटेन ठेवणे म्हणजे जे काही मराठा साम्राज्य आहे मराठा साम्राज्याच्या जे बाहेर जी जे काही संस्थान आहेत किंवा जी राज्य आहेत त्यांच्याशी काय करणं योग्य व्यवहार कसा चालेल हे काम कोणाचं होतं आपल्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचं काम असायचं पुढचा प्रश्न आपण घेऊयात की छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये टिंबटिंब हा राजनीतीवर ग्रंथ रचला तो ग्रंथ नेमकं कोणतं ऑप्शन आपण बघूयात अमुक्त मालल्यात भूतभूषण विवेक सिंधू आणि राजतरंगिणी आणि योग्य उत्तर असणार आहे सर्वांनाच माहिती की संभाजी महाराजांनी अतिशय कमी वयामध्ये त्यांनी संस्कृतमध्ये राजनीतीवर एक ग्रंथ लिहिला आणि तो आहे आपला बुद्धभूषण लक्षात ठेवा वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे संस्कृतमध्ये पुढचा प्रश्न आपण बघूयात भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते ऑप्शन्स आहे द बंगाल गॅझेट द कलकत्ता गॅझेट अमृत बाजारपत्रिका आणि मुंबई समाचार आणि योग्य अचक उत्तर असणार आहे वृत्तपत्र आहे महत्वाचं आहे ज्याची सुरुवात बंगालमधूनच झालेली आहे आणि त्याचं आपण नाव दिलेलं आहे द बंगाल गॅझेट भारतातलं पहिलं वृत्तपत्र जर त्यांनी विचारलं की महाराष्ट्रामधलं किंवा आपलं जे मराठी जे पहिलं वृत्तपत्र ते कोणतं असणार आहे दर्पण असणार आहे बाळशास्त्री जांभेकर आणि त्यांचा जो काही जयंती दिवस आहे आपण तो जयंती दिवस सहा जानेवारी हा दिवस आपण पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुढचा प्रश्न घेऊयात पाणीपतच्या तिसऱ्या युद्धात कोणी मराठ्यांना मदत केली ऑप्शन्स बघूयात आपण राजपूत भरतपूरचा सूरजमल जाट अयोध्येचा नवाब सुजाउद्दो आणि यापैकी कोणी नाही आणि उत्तर आहे मित्रांनो यापैकी कोणी नाही खर तर दिल्लीला ज्यावेळेस हे लोक चालले होते म्हणजे उत्तरेला चालले होते त्यावेळेस आहे यांनी विश्वासरावांना यांनी मदत केलेली होती आणि त्याचं असं मत होतं किंवा त्यांचं असं मत होतं होळकरांचं वगैरे की विश्वासरावांना काय करायचं गादीवर बसवायचं पण त्यानंतर सर्वांना माहीत आहे की अब्दाली आणि आपले सदाशिवराव यांच्यामध्ये काय झालं होतं युद्ध झालं होतं आणि ते युद्ध त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव यु झालेला आहे यमुना नदीच्या किनारी आपण पाहिलेला असेल तो पिक्चर देखील आपण पाहिला असेल ते युद्ध झालेलं होतं पुढचा प्रश्न आपण घेऊयात जळगाव जिल्ह्यातील चांगदेम या ठिकाणी टिंबटिंब या नद्यांचा संगम होतो आपण बघूयात उत्तर आपलं काय असणार आहे ऑप्शन बघूयात तापी घुमाई तापी पूर्णा तापी पांझर आणि यापैकी कोणीही नाही आणि मित्रांनो योग्य आणि अचूक उत्तर आपलं असणार आहे मित्रांनो त्याच तापी आणि पूर्ण लक्षात ठेवा तापी आणि पूर्णेचा जो संगम आहे तो कुठे होतो आपल्या जळगावमध्ये चांगदेव या ठिकाणी काय होतो मित्रांनो तापीचा आपल्याला काय पाहायला मिळतो तापी आणि पूर्णेचा आपल्याला संगम पाहायला मिळतोय त्यामुळे महत्वाचा प्रश्न आहे याकडे आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे पुढचा प्रश्न तापी पूर्ण खोरे हा टिंबटिंब आहे रुंद खोऱ्यांचा प्रदेश खचरीचा प्रदेश पूर्ववाहिनी आणि तणावक हालचालींचा प्रदेश तर मित्रांनो तापी आणि पूर्णा हे जे खोरे आहे हा खचदरीचा प्रदेश आहे महत्वाचा आहे हा काय आहे खचदरीचा प्रदेश आहे खचदरी आपल्याला माहित असावी ओके अशा वी आकारामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते खचदरी पाहायला मिळते पुढचा प्रश्न आपण घेऊयात जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे जलविद्युत केंद्र औष्णिक विद्युत केंद्र अणुऊर्जा केंद्र की यापैकी के नाही तर फेकरी या ठिकाणी मित्रांनो औष्णिक विद्युत केंद्र आहे जे की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे पुढचा प्रश्न आपण घेऊया टिंबटिंब हा रस्त्याचा प्रकार नाही आहे ऑप्शन्स बघूया तालुका रस्ते ग्रामीण रस्ते जिल्हा मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग तर मित्रांनो तालुका रस्ते हा जिल्ह्या रस्त्यांचा किंवा रस्त्याचा कोणताही प्रकार नाहीये ओके okay, तालुका रस्ते जे आहेत ते रस्त्याचा प्रकार नाहीये परंतु जिल्हा रस्ते म्हणा ग्रामीण रस्ते म्हणा राष्ट्रीय महामार्ग म्हणा हा काय असतो आपल्या रस्त्याचा प्रकार असतो पुढे मंगळ हा टिंबटिंब आहे उपग्रह अंतर्ग्रह बहिर्ग्रह की लघुग्रह तर मित्रांनो मंगळ हा काय आहे आपला अंतर्ग्रह आहे महत्वाचा आहे अंतर्ग्रह आहे आणि त्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतात बहिर्ग्रह पाहायला मिळतात पुढे आपण येऊयात भारताच्या मध्यातून काय गेले आहे ऑप्शन्स बघूयात विषुवृत्त कर्कवृत्त मकरवृत्त आणि यापैकी नाही तर योग्य उत्तर असणार आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे म्हणजे टॉपिक ऑफ कॅन्सर हे भारताच्या मध्यातून गेलेलं आहे माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की किती राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे राज्याची नावं देखील मला कमेंट करून सांगायची आहेत पुढचा प्रश्न घेऊयात आंतरराष्ट्रीय वार रेषेशी टिंबटिंब हे रेखावृत्त संबंधित आहे एकशे ऐंशी डिग्री सहासष्ट डिग्री ते साडे तेवीस डिग्री आणि ब्याऐंशी पॉइंट पाच डिग्री म्हणजे साडेब्याऐंशी डिग्री आणि योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो एकशे ऐंशी डिग्री हे आंतरराष्ट्रीय वार रेशेशी काय आहे मित्रांनो संबंधित आहे पुढचा प्रश्न आपण घेऊयात टिंबटिंबला महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणतात ऑप्शन्स बघूयात मानेगाव भिवंडी अहमदनगर आणि इचलकरंची उत्तर आपलं असणार आहे इचलकरंजी लक्षात ठेवा इचलकरंजीला आपण काय म्हणतो मित्रांनो महाराष्ट्राचं असे म्हणतो तर भारताचे आपण कशाला म्हणतो कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येची गणता टिंबटिंब प्रति चौरस किलोमीटर होती किंवा आहे तीनशे पासष्ट तीनशे चोवीस तीनशे पंधरा कि तीनशे ब्याऐंशी योग्य उत्तर असणार आहे तीनशे पासष्ट चौरस किलोमीटर हे काय होते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घणता किती होती तीनशे पासष्ट प्रति चौरस किलोमीटर पुढचा प्रश्न आपण घेऊयात बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे महाराष्ट्र कर्नाटक आसाम आणि राजस्थान तर बिहू हे जे लोकनृत्य आहे ते आसाम या राज्यातील आहे महत्वाचं आहे आसाम या राज्यातील आहे मग तसंच तुम्ही जे आपले साऊथ राज्य आहेत त्यांचा देखील नृत्याचा प्रकार तुम्हाला माहित असायला हवा मग ते कथकल्ली असेल किंवा अजून आपलं कथक असेल किंवा मोहिनी अट्टम असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हवा कुचीपुडी वगैरे देखील आहे पुढचा प्रश्न राज्य शासनाच्या कायदे मंडळामध्ये कोणाचा समावेश होत नाही ऑप्शन्स आहे विधानसभा राज्यपाल महाधिवक्ता आणि विधान परिषद तर आपल्या राज्याच्या किंवा राज्य शासनाच्या कायदे मंडळामध्ये महाधिवक्त्यांचा समावेश होत नाही महत्वाचा आहे बाकी मग राज्यपाल असतील विधानसभा आणि विधान परिषद यांचा कायदे मंडळामध्ये समावेश होतो राज्य शासनाचा परंतु महाअधिवक्त्यांचा समावेश होत नाही पुढचा प्रश्न टिंबटिंबनुसार पोलीस पाटलांची नियुक्ती केली जाते कोणता कायदा आपण पोलीस पाटलाच्या नेमणुकीसाठी आणलेला आहे ऑप्शन बघूयात हो महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणासशे साठ महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणावीसशे सदसष्ट महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणावीसशे त्र्याहत्तर आणि यापैकी नाही आणि योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणविसशे सदुसष्ट हा आपण पोलीस पाटलाच्या नेमणुकीसाठी महत्वाचा आहे कोणाच्या पोलीस पाटलाची नेमणूक या अंतर्गतच केली जाते पुढचा प्रश्न महापौर आपला राजीनामा टिंबटिंब यांना सादर करतात ऑप्शन्स आहेत जिल्हाधिकारी उपमहापौर विभागीय आयुक्त आणि यापैकी नाही आणि योग्य उत्तर आहे विभागीय आयुक्तांकडे महापौर आपला राजीनामा काय करतात सादर करतात म्हणजे एखाद्या महानगरपालिकेचे जे काही महापौर असतात ते आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे सादर करत असतात पुढचा प्रश्न जिल्हा सचिव कोण असतो ऑप्शन्स आहेत जिल्हा मुख्य अधिकारी त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर आहे गट विकास अधिकारी आणि योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो जिल्हा परिषदेचा सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो डेप्युटी सीईओ म्हणतो ओके उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा काय असतो जिल्हा परिषदेचा देशाचे सरसेनापती कोण असतात ऑप्शन आहे पंतप्रधान सरन्यायाधीश भूगल प्रमुख आणि राष्ट्रपती तर आपल्या देशाचे सरसेनापती हे राष्ट्रपती असतात ते तिन्ही दलाचे काय असतात प्रमुख असतात पुढचा प्रश्न आर्थिक आणीबाणी राज्यघटनेच्या कोणत्या कलमांद्वारे लावण्यात येते कलम तीनशे बावन्न कलम तीनशे छप्पन कलम तीनशे साठ आणि कलम तीनशे चाळीस तर मित्रांनो आर्थिक आणीबाणी आपण कलम तीनशे साठ नुसार लावतो लक्षात ठेवा आर्थिक आणीबाणी कलम तीनशे साठ मग अशा पद्धतीने हे जे प्रश्न आहेत हे आपण सॉल्व्ह करू शकतो पुढचा प्रश्न आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत मित्रांनो आजचे आपले प्रश्न संपलेले आहेत आणि या प्रश्नातून नक्कीच तुम्हाला फायदा होईल येणाऱ्या यासाठी त्यामुळे तुम्ही योग्य तो तुम अभ्यास केला पाहिजे रोज रेग्युलर तुम्ही अभ्यास केला पाहिजे वेळ आपल्याकडे कमी आहे रेग्युलर तुम्ही सगळे लेक्चर तुम्ही अटेंड करा सगळे लेक्चर बघा जे काही अतिसंभव प्रश्नाची सिरीज आहे ते पण तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला ते देखील प्रश्न तुम्हाला डोळ्या खालून जातील मित्रांनो चॅनलला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचे जे काही सजेशन असतील ते नक्की तुम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद जय हिंद मित्रांनो